आणि आता महाराष्ट्र अनलिमिटेडला सुरुवात करूयात. बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या घटक पक्षातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातोय. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी बैठक घेत इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्याशी चर्चा केली, मात्र हर्षवर्धन पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं चित्र आहे, पाहूयात. लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराची अद्याप घोषणा झाली नसली तरी युतीतला वाद उफाळून आलाय, तसंच त्यावर तोडगा निघण्याची चिन्ह काही दिसत नाही. यंदा बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित मानली जाते. मात्र इंदापूरचे माजी आमदार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील वातावरण ढवळून निघालंय. या पार्श्वभूमीवर बुधवारी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. म्हाडा असेल किंवा बारामती असेल, सगळ्यांचं लक्ष एक आहे, महायुतीला मजबूत करणं, मोदीजींना प्रधानमंत्री बनवणं. त्यामुळे काही थोडे बहुत डिफरन्सेस असतील तर ते दूर झाले पाहिजेत. मी एवढंच म्हणेन, ज्या बैठका माझ्या झाल्या आहेत त्या सगळ्या अतिशय सकारात्मक झालेल्या आहेत. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष काही लपून राहिलेला नाही. अनेक वर्षांपासून या दोघांमध्ये राजकीय वैर आहे. अजित पवारांमुळेच हर्षवर्धन पाटलांनी 2019 लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण आता अजित पवार भाजप शिवसेना महायुती सोबत आल्यामुळं हर्षवर्धन पाटलांची राजकीय कोंडी झाली आहे. अजित पवारांच्या पत्नी बारामतीतील लोकसभेत महायुतीच्या उमेदवार असणार आहेत, तर हर्षवर्धन पाटलांना युती धर्माचं पालन करावं लागणार आहे. पण त्यापूर्वी हर्षवर्धन पाटलांना अजित पवारांशी समोरासमोर चर्चा करायची आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बरोबर पण चर्चा होणं गरजेची आहे. आणि जे काही विषय आहेत, शेवटी या सगळ्या महायुतीमध्ये प्रत्येकाच्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिकेच्या संदर्भामध्ये बैठक होणं गरजेचं आहे. आणि ती बैठक घ्यायचं आणि कार्यकर्त्यांच्या समवेत बैठक घ्यायचं हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्य केलेलं आहे. बारामतीतील लोकसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटलांच्या इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे, त्यामुळे सुनेत्रा पवारांना इंदापूर मधील भाजपच्या मतांची गरज लागणार आहे. आणि त्यामुळेच फडणवीसांमार्फत हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय. आम्ही आमची भूमिका आहे, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे, कार्यकर्त्यांचं म्हणणं जे आहे ते आज आम्ही साहेबांसमोर मांडलेलं आहे. आणि निश्चित पद्धतीने सकारात्मक पद्धतीची चर्चा आणि सकारात्मक पद्धतीचं आश्वासन हे आम्हाला देण्यात आलेलं आहे. अजित पवार हे महायुती सोबत आल्यामुळे राज्यासोबतच बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण बदललंय. पण अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांमधील राजकीय वाद काही मिटला नाही, त्यामागचं कारणही तसंच आहे. गेल्या 2 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केलाय. त्याची सल हर्षवर्धन पाटलांना आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना खिंडीत गाठण्याची संधी हर्षवर्धन पाटलांना मिळाली आहे, त्यावर महायुतीचे नेते कोणता तोडगा काढतात हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.